नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओमध्ये आपण दोन हजार एकवीससाठी अतिसंभाव्य प्रश्न घेतलेले आहेत हे प्रश्न खूपच महत्त्वाचे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडला ठेवलेला एक लाईक जरूर करायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो डी प्रमाणेच आय एस अकॅडमीवर आपल्याला खूपच क्वालिटीचे म्हणजेच पोलीस भरती व इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर मिळतील तर आय एस अकॅडमीला व्हिजिट करण्यासाठी आपण या व्हिडिओच्या टायटलवर नावावर क्लिक करा एक लिंक मिळेल त्या लिंकच्या द्वारे आपण आय एस अकॅडमीला व्हिजिट करू शकता तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो असा आहे राफेलच्या पहिल्या महिला फायटर शिवांगी सिंह यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते राफेलच्या पहिल्या महिला फायटर शिवांगी सिंह यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर त्यांना गोल्डन अशी या नावाने ओळखले जाते पुढचा प्रश्न घेऊत होमगार्ड दलाची स्थापना मुंबई येथे कधी झाली होती होमगार्ड दलाची स्थापना मुंबई येथे कधी झाली होती तर एकोणीसशे सेहेचाळीसला झाली होती पुढचा प्रश्न घेऊत महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण पोलीस परिक्षेत्रे किती आहेत तर महाराष्ट्रामध्ये आठ पोलीस परिक्षेत्रे आहेत पुढचा प्रश्न घेऊ नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन म्हणजेच राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष द्या कोण आहेत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सध्या अध्यक्ष कोण आहेत तर एच एल दत्तू पुढचा प्रश्न पाहूत वन रँक वन पेन्शन योजना कोणासाठी लागू केली आहे वन रँक वन पेन्शन योजना कोणासाठी लागू केलेली आहे तर ती माजी सैनिकासाठी केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूत डी आर डी ओच्या प्रमुखपदी सध्या कोण आहेत डी आर डी ओच्या प्रमुखपदी सध्या कोण आहेत तर जी सतीश रेड्डी हे सध्या डी आर डी ओच्या प्रमुखपदी आहेत पुढचा प्रश्न घेऊ इस्रोच्या प्रमुखपदी सध्या कोण आहेत इस्रोच्या प्रमुखपदी सध्या के सी हे आहेत पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्रामध्ये सध्या किती जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण छत्तीस जिल्हे आहेत पुढचा प्रश्न पाहूत जी एस टी संबंधित कितवी दुरुस्ती करण्यात आलेली आहे जी एस टी संबंधित कितवी दुरुस्ती करण्यात आलेली आहे तर एकशे एकवी घटनादुरुस्तीही केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूत भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यामध्ये आहे तर तेलंगणा या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्र गुप्तचर अकॅडमी कोठे आहे महाराष्ट्र गुप्तचर अकॅडमी पुणे येथे आहे पुढचा प्रश्न पाहूत सी आर पी एफच्या प्रमुखपदी सध्या कोण आहेत सी आर पी एफच्या प्रमुखपदी सध्या कोण आहेत तर ए e पी महेश्वरी हे प्रमुख आहेत पुढचा प्रश्न पाहूत सी आर पी एफचे चे मुख्यालय कोठे आहे सी आर पी एफचे चे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न पाहूत निळ्या रंगाचे आधार कार्ड कोणाला दिले जाते निळ्या रंगाचे आधार कार्ड हे पाच खाली मुलांना दिले जाते पुढचा प्रश्न पाहूत पुणे पोलिसांचा बडी कॉम हा उपक्रम कोणाकरता राबवला जात आहे पुणे पोलिसांचा बडी कॉम हा उपक्रम कोणाकरता राबवला जात आहे तर नोकर पेशा महिला तर पुढचा प्रश्न पाहू संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय हे न्यूयॉर्क या शहरामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्रामध्ये विमानांचा कारखाना कोठे आहे महाराष्ट्रामध्ये विमानांचा कारखाना ओझर नाशिक येथे आहे पुढचा प्रश्न पाहूत भारतातील पहिले फिल्ड मार्शल भारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण होते तर जनरल कॅरी अप्पा हे भारतातील पहिले फिल्ड मार्शल होते पुढचा प्रश्न पाहू इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे इंडियन मिलिटरी अकॅडमी तर डेहराडून येथे आहे पुढचा प्रश्न पाहूत जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय जिनिवा येथे आहे पुढचा प्रश्न पाहूत कोणता दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून साजरा म्हणजे ओळखला जातो कोणता दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलीस शहीद दिवस म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न पाहूत मोक्का हा कायदा कशाविरुद्ध वापरला जातो मोक्का हा कायदा तर संघटित गुन्हेगारी याच्या विरुद्ध वापरला जातो पुढचा प्रश्न पाहूत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोभाल हे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर पुणे या शहरामध्ये महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न पाहूत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सध्या कोण आहेत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती कोण आहे को तर न्यायमूर्ती शरद बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आहेत पुढचा प्रश्न पाहू मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे तर न्यायमूर्ती दिंपांकर दत्ता पुढचा प्रश्न पाहू विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचे कार्यालय कोठे आहे विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांचे कार्यालय कोठे आहे तर नवी मुंबई या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न पाहू मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली होती मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना अठराशे बासष्ट या वर्षी झाली होती पुढचा प्रश्न पाहूत भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत भारतामध्ये एकूण किती उच्च न्यायालय आहेत तर भारतामध्ये एकूण पंचवीस उच्च न्यायालय आहेत पुढचा प्रश्न पाहू राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतो तर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना राज्यपाल हे शपथ देतात पुढचा प्रश्न पाहू मेरी ही संस्था कोठे आहे मेरी मेरी ही संस्था नाशिक या शहरामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूत सी सी टी एन एस कशासंबंधीची प्रणाली आहे सी सी टी एन एस कशासंबंधीची प्रणाली आहे तर गुन्हे व गुन्हेगार यासंबंधीची प्रणाली आहे पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्राचे लष्करी दल कोणते आहे महाराष्ट्राचे लष्करी दल हे एस आर पी एफ आहे पुढचा प्रश्न पाहूत एस आर पी एफचा स्थापना दिवस कोणता आहे एस आर पी एफचा स्थापना दिवस कोणता आहे तर सहा मार्च हा एस आर पी एफचा स्थापना दिवस आहे पुढचा प्रश्न पाहूत कैद्यांना अभिवाचन रजा म्हणजेच पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार कोणाला आहे कैद्याची अभिवाचन रजा म्हणजे पॅरोल मंजूर करण्याचा अधिकार विभागीय आयुक्त यांना आहे पुढचा प्रश्न पाहू कारागृह विभागाचे सर्वात मोठे वरिष्ठपद कोणते आहे कारागृह विभागाचे सर्वात मोठे वरिष्ठ पद कोणते आहे तर अप्पर पोलीस महासंचालक हे कारागृह विभागाचे सर्वात वरिष्ठ पद आहे पुढचा प्रश्न पाहूत जे गुन्हे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे घडतात व त्यासाठी मोबाईल लॅपटॉप संगणक नेटवर्क यासारख्या माध्यमांचा वापर होतो त्यांना काय म्हणतात तर त्यांना सायबर गुन्हे असे म्हणतात पुढचा प्रश्न पाहोत महाराष्ट्र गुप्तचर अकादमी कोठे आहे तर पुणे या शहरामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्राचे पोलीस दलाचे घोषवाक्य काय आहे महाराष्ट्र पोलिस दलाचे घोषवाक्य काय आहे तर सदरक्षणाय खरनिगराय हे पोलिस दलाचे घोषवाक्य आहे पुढचा प्रश्न पाहू नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट भोसरी पुणे येथे आहे पुढचा प्रश्न पाहूत भारतातील पहिले ई कोर्ट कोठे स्थापन करण्यात आलेले आहे भारतातले पहिले ई कोर्ट कोठे स्थापन करण्यात आलेले आहे तर हैदराबाद या शहरामध्ये भारतातील पहिले ई कोर्ट स्थापन झालेले आहे पुढचा प्रश्न पाहू पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण कुठे दिले जाते पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण कुठे दिले जाते तर पोलीस अकॅडमी नाशिक येथे दिले जाते पुढचा प्रश्न पाहू इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे इंटरपोलचे मुख्यालय लियॉन्स इथे आहे पुढचा प्रश्न पाहू नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही संस्था कोठे आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी तर खडकवासला पुणे येथे आहे पुढचा प्रश्न पाहू भारतीय राष्ट्रध्वजाचे उंची व लांबीचे प्रमाण किती आहे भारतीय राष्ट्रध्वजाचे उंची व लांबीचे प्रमाण किती आहे तर दोनास तीन आहे पुढचा प्रश्न पाहू युनेस्को मुख्यालय कुठे आहे युनेस्को तर युनेस्कोचे मुख्यालय पॅरिस येथे आहे पुढचा प्रश्न पाहू जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख हा पोलीस अधीक्षक असतो पुढचा प्रश्न पाहूत पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात पोलीस विभागामध्ये परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात तर विशेष पोलीस महाराष्ट्र असे म्हणतात पुढचा प्रश्न पाहूत आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणत्या ठिकाणी आहे आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ बिकानेर येथे आहे पुढचा प्रश्न पाहूत टिंबटिंब या खनिजापासून मुख्यत्व ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो टिंबटिंब या खनिजापासून मुख्यत्व ॲल्युमिनियम आजार धातू तयार केला जातो तर बॉक्साईट पुढचा प्रश्न पाहूत खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते तर अमरावती या शहराला ओळखले जाते पुढचा प्रश्न पाहूत भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राजाचा सांस्कृतिक वारसा आहे भरतनाट्यम तर भरतनाट्यम हा सांस्कृतिक वारसा तामिळनाडू या राज्याचा आहे पुढचा प्रश्न पाहूत भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे पुढचा प्रश्न पाहूत कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे कोणती पर्वतरांग ही जगातील सर्वोच्च पर्वतरांग पर्वतगंगा आहे तर काराकोरम आहे पुढचा प्रश्न पाहूत वस्तू व सेवा करायची जी एस टी संबंधित घटनादुरुस्ती कोणती होती जी एस टी संबंधित घटनादुरुस्ती तर एकशे एकवी घटनादुरुस्ती होती पुढचा प्रश्न पाहूत भाववाडीच्या काळामध्ये कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते भाववाडीच्या काळामध्ये कोणते राजकोषीय धोरण वापरले जाते तर सार्वजनिक खर्चामध्ये वाढ धोरण वापरले जाते पुढचा प्रश्न पाहूत पंधराव्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल पंधराव्या वित्त आयोगाचा कालावधी दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस हा असेल पुढचा प्रश्न पाहूत जागतिक व्यापारी संघटनाचे मुख्यालय कोठे आहे जागतिक व्यापारी संघटनाचे मुख्यालय जिनिवा येथे आहे पुढचा प्रश्न पाहून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना टिंबटिंब्या रंगाची शिधापत्रिका असते दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना टिंबटिंब रंगाची शिधापत्रिका असते तर पिवळ्या रंगाची शिधापत्रिका असते पुढचा प्रश्न पाहूत रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यासाठी शिफारस कोणत्या समितीने केली होती तर हिल्टन यंग कमिशन पुढचा प्रश्न पाहूत भारतामध्ये हरित क्रांती सुरुवात टिंबटिंबपासून झालेली आहे भारतामध्ये हरित क्रांती सुरुवात एकोणीसशे पासष्टपासून पासून झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूत भारताने टिंबटिंब साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकरण केले होते भारताने एकोणीसशे एक्क्याण्णव साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकरण केले होते पुढचा प्रश्न पाहूत कृषी क्षेत्रातील क्रांती म्हणजे टिंबटिंब उत्पादनातील वाढ होय कृषी क्षेत्रातील क्रांती म्हणजे तेलबिया उत्पन्नातील वाढ होय पुढचा प्रश्न पाहूत रंगराजन समिती टिंबटिंब ही संबंधित होती रंगराजन समिती तर राष्ट्रीय बचत आणि गुंतवणूक ही संबंधित होती पुढचा प्रश्न पाहूत टिंबटिंब हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते टिंबटिंब हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते तर पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते पुढचा प्रश्न पाहूत केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाचा अध्यक्ष अध्यक्षपदावर कोणाची निवड केलेली आहे केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावर कोणाची निवड केलेली आहे तर एन के सिंह यांची नियुक्ती केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूत एक रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते एक रुपयाच्या नोटावर कोणाची सही असते तर वित्त सचिव भारत सरकार यांची सही असते पुढचा प्रश्न पाहूत टेस्टामेंटस या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत टेस्टामेंटस तर मार्गारे मार्गारेट ॲडहुड या आहेत पुढचा प्रश्न पाहूत वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशामध्ये आहे वाघा रेल्वे स्टेशन तर वाघा रेल्वे स्टेशन हे पाकिस्तान या देशामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूत पारो विमानतळ कोणत्या देशामध्ये आहे पारो विमानतळ कोणत्या देशामध्ये आहे तर पारो विमानतळ हे भूतान या देशामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूत जीवाणूचा शोध कोण लावला जीवाणूचा शोध कोणी लावला तर लुवेन हॉक पुढचा प्रश्न पाहूत केंद्रीय औषधी अनुसंस्थान संस्था कुठे आहे केंद्रीय औषधी अनुसंधान संस्था कोठे आहे तर केंद्रीय औषधी अनुसंधान ही लखनऊ येथे आहे पुढे प्रश्न पाहूत सूर्यकुळातील सर्वाधिक उष्णग्रह कोणता आहे सूर्यकुळातील सर्वाधिक उष्णग्रह शुक्र आहे पुढे प्रश्न भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा पहिला महिना कोणता भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा पहिला महिना हा चैत्र होईल पुढे प्रश्न पाहूत सांचीच्या स्तूपाचे निर्माण कार्य कोणी केले सांचीच्या बोधस्तूपाचे निर्माणकार निर्माणकार्य हे सम्राट अशोकाने केले होते पुढचा प्रश्न पाहूत जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशामध्ये आहे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एव्हरेस्ट हे नेपाळ या देशामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूत कोणत्या नदीस दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते कोणत्या नदीस दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते तर गोदावरी नदीस भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न पाहूत क्लोरोफिलचे घटक खनिज घटक कोणते आहे क्लोरोफिलचे खनिज घटक मॅग्नेशियम आहे पुढचा प्रश्न पाहूत कोणत्या विदेशी आक्रमणाने देशातील कोहिनूर हिरा व मयूर सिंहासन लुटून नेले कोणत्या विदेशी आक्रमणाने देशातील कोहिनूर व कोहिनूर हिरा व मयूर सिंहासन लुटून नेले तर नादिर शाह पुढचा प्रश्न पाहूत किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता किमान वेतन कायदा तर किमान वेतन कायदा हा एकोणीसशे अठ्ठेहत्सला संमत करण्यात आला होता पुढचा प्रश्न पाहूत विकसनशील राष्ट्राच्या विकास कार्यासाठी मदत करण्याकरता जागतिक बँकेची स्थापना कधी झाली होती तर एकोणीसशे पंचेचाळीस पुढचा प्रश्न पाहूत अग्रणी बँक योजना टिंबटिंब साली सुरू झाली अग्रणी बँक योजना एकोणीसशे एकोणसत्तर अग्रणी बँक पुढचा प्रश्न पाहू शेअर बाजारावर नियंत्रण अधिकार कोणास आहेत शेअर बाजारावर नियंत्रणाचे अधिकार कोणास आहेत तर सेबी यांना शेअर बाजारावर नियंत्रणाचे अधिकार आहेत सन एकोणीसशे अडतीसमध्ये टिंबटिंब यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती सन एकोणीसशे अडतीसमध्ये टिंब यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली होती तर स्वामी रामानंद तीर्थ पुढचा प्रश्न पाहूत भारतीय असंतोषजनक असे कोणास म्हणतात भारतीय असंतोषजनक असे कोणास म्हणतात तर लोकमान्य यांना म्हणतात पुढचा प्रश्न पाहूत एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी नाशिक येथील विजयानंद थिएटरमध्ये टिंबटिंब या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला तर अनंत कानेरे पुढचा प्रश्न पाहूत यंग बंगाल या चळवळीला कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती यंग बंगालिया चळवळीला कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती तर सर हेनरी विविन पुढचा प्रश्न पाहूत क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या क्रमांकावर आहे तर प्रथम क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न पाहूत सुरजागड लोहखान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सुरजागड लोहखान गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहू समृद्धी महामार्गाचा क्रम मार्ग काय आहे समृद्धी महामार्गाचा मार्ग काय आहे नागपूर ते मुंबई पुढचा प्रश्न पाहूत संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यातील आहे संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी या जिल्ह्यामधील आहे तर अमरावती या जिल्ह्यामधील आहे पुढचा प्रश्न पाहूत झूम हा कशाचा प्रकार आहे झूम तर झूम हा शेतीचा प्रकार आहे पुढचा प्रश्न पाहूत उल्का पासणाऱ्या जमिनीवर आपटण्यामुळे प्रचंड खड्डे निर्माण होतात महाराष्ट्रातील टिंबटिंब हे सरोवर त्याचे उत्तम उदाहरण आहे तर ते लोणार सरोवर आहे पुढचा प्रश्न पाहूत नर्मदा नदीचा उगम कुठे झाला होता नरगम नर्मदा नदीचा उगम कुठे झालेला आहे तर अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूत चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव हे वसंतसागर असे आहे पुढचा प्रश्न पाहूत महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहेत महाराष्ट्राच्या ईशान्येस कोणत्या डोंगर रांगा आहेत तर महाराष्ट्राच्या ईशान्येस दर केसा ह्या डोंगर रांगा आहेत दर केसा ह्या टेकड्या आहेत महाराष्ट्राच्या ईशान्येस दर केसा टेकड्या आहेत राष्ट्रीय काँग्रेसच्या सन एकोणीस छत्तीसमधील आणि ग्रामीण भागातील पहिल्या अधिवेशनामुळे आधुनिक भारताच्या इतिहासा इतिहासामध्ये नोंदले गाव कोणते होते तर ते गाव फैजपूर हे गाव होते पुढचा प्रश्न पाहून टिंबटिंब यांनी सतीची चाल कायद्याने बंद केली टिंबटिंबई यांनी सतीची चाल कायद्याने बंद केले तर लॉर्ड बेंटिंग यांनी सती चाल कायद्याने बंद केली पुढचा प्रश्न पाहूत मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या चळवळीमध्ये आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा कोण होते तर वेदप्रकाश हे होते पुढचा प्रश्न पाहूत कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते आहे कलिंग युद्धाशी संबंधित नाव काय आहे तर सम्राट अशोक हे कलिंग युद्धाशी संबंधित नाव होते पुढचा प्रश्न पाहू सन एकोणीसशे सत्तावीसच्या बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते सन एकोणीसशे सत्तावीसच्या बाडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते तर सरदार वल्ल वल्लभभाई पटेल यांनी नेतृत्व केले होते पुढचा प्रश्न पाहू रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला होता रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला होता जलीलवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ पुढचा प्रश्न पाहू भारतीय सिव्हिल सेनेचा जनक असे कोणाला म्हणतात भारतीय सिव्हिल सेनेचा जनक असे कोणाला म्हणतात तर लॉर्ड कार्नवालिस यांना भारतीय सिव्हिल सेनेचा जनक असे म्हणतात पुढचा प्रश्न पाहू भारतीय संघराज्यामध्ये हैदराबाद संस्थान साली विलीन झाले भारतीय संघराज्यामध्ये हैदराबाद संस्थान टिंबटिंब साली विलीन झाले तर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला विलीन झाले पुढचा प्रश्न पाहू दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर मंदिर मंदिर प्रवेश यासाठी संबंधित आहेत पुढचा प्रश्न पाहू औद्योगिक क्रांती टिंबटिंबमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगामध्ये पसरली औद्योगिक क्रांती टिंबटिंबमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगामध्ये पसरली तर सर्वप्रथम औद्योगिक क्रांती ही इंग्लंड येथे सुरू झाली होती पुढचा प्रश्न पाहूत सन एकोणीसशे सन अठराशे दोनमध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फुजा करार केला होता सन अठराशे दोनमध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फुजा करार केला होता तर दुसरा बाजीराव